हाय, नमस्कार आमच्या सगळ्यांनी, सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण? अग बाई, जेवण नाही, स्वयंपाक. स्वयंपाक झालं का बहिणींचं? आमच्या जेवण हो का? आज मस्त पैकी मी चपात्या, हिरव्या मिरचीच, काय म्हणते त्याला, चवळीचं कालव नाही, पळी घ्या पूर्वा अपूर्वाला जायचंय भाऊ बहिणीनं शाळेत. काल काय व्हिडिओ नाही टाकला मी, काय सांगाव भाऊ बहिणीनो. कालची करामत, कालची करामत लय मोठी होती. आपल्या पियाच जरा ही झाला व प्रॉब्लेम, तुम्हाला दाखवते मी. काल मग त्याच दिवस म्हणजे त्याच ह्याच्यात होती गणगणीत, हो का, चवळीचं कालवण केलंय, हो का, आहे का चांगलं हिरव्या मिरचीचं झणझणीत. हिरव्या मिरचीचं झणझणीत कालवण रात्री केलता मसाले भात, ठीक आहे, रात्री मसाले भात केलता असा डबा घेऊन पूर्गी तयार आहे. आता शिवण्याची बी तब्येत बिघडली, वातावरण बिघडल्यामुळं शिवण्याचं काय झालंय, म्हणजे घसा, थंडी, ताप, हे का झोपली पूर्गी, आहे का बरं वाटतंय का, बरं लागतंय का? औषध दिलं होतं सकाळी, उठल्या मी लय तापली होती. आणि भाऊ बहिणीनं ती वातावरण बिघडल्यामुळं, आणि काल पियाचं हो का काय झालंय, काल शाळेत निघाली होती बापावर, ठीक आहे, बघा आता काल काय व्हिडिओ टाकला नाही भाऊ बहिणीनं मी, पण हो का तिची अवस्था काय झाली बघा. इकडे 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 मागे माझ्या मध्ये दिसत लिही ना, तिचं एवढं लागलंय तरी तिचं लिहिण्यावर चाललंय सगळं, लिखाण चाललंय. काय आता दोन चार दिवस घरीच आहे ती, काय झालं काल तिचा बाप तिला गाडीवर शाळ सोडाय निघाला होत आज, आणि काय झालं इष्टी हुकली आधी, इष्टी गेल्यामुळं शाळ सोडाय चालला होता तिचा बाप. काय झालं काय नाही, पडली गाडीवरनं सरी सुवाटली का लागलं या, ती गाडी काय झालं काय न पडली गाडी न, दप्तराचं भलं मोठं वज, आणि गचक्या गुचक्या असत्या त्या रस्त्याला, आणि मग तिथं गचकीतनं वर निघताना तिला काय झालं, त्या दप्तराचा बसला हिसका, दप्तराने वडली पियाला खाली, वजन असत ना दप्तराच, मग तिला मी लय बडबड केली, म्हणलं दप्तर मध्ये घेऊन बसता येत नाही का, काल आहे ना दुपारपर्यंत बेशुद्धच होती ती, काल दुपारपर्यंत बेशुद्धच होती पूर्वी. आणि आता एवढं लागलंय तरी चाललाय अभ्यास, दाखवते तुम्हाला तिला किती लागलंय, कुठं कुठं लागलंय, डोक्याचं केस सुद्धा तुटलं हो का, केस अपूर्वा ती केस आण ग, डोक्याची तिचे केस किती तुटले ती काल बघा, ठेवल्या ते ह्याच्यात बरणीत, म्हणजे ही करून काल पूर्गी इतकी पडली की डायरेक्ट अशी हित सुद्धा तिच्यात टिंगुळ आलं या, हितलं केस इतकं मोठं तुटल्यात या, दाखवते तुम्हाला बघा. माहीतच नाही मी कशी पडली, माहीतच नाही मग एवढं लक्षात येत कुठं पडली तीच माहित. हा पूर्गी बेशुद्ध होती दुपारपर्यंत, सकाळी पडलेली पूर्गी 9 वाजता दुपारपर्यंत बेशुद्ध होईल का, तिची केस तुटून निघाली हो का, ती ठेवल्या ती काल ते ह्याच्या राती, हो का इतकी केस तिची तुटून निघाल्या ती, ह्या अशी खरचाटून खरचाटून निघाली अशी, हो का ती तुटलेली केस दाखव काय, इथं ती मुळ आलंय इतकीच मोठी केस तुटल्या ती पुरीची, आणि हो का किती सुवाटली, हो का सारं लागलंय गुडघ्याला पायाला
तरी देवानी आहे ना भोलेनाथ आणि काय म्हणतात कानावनी गेलं, नाही तर किती मोठा कुटाणा झाला असता. कालच सांगणार होती बरं का मी, कालच भाऊ बहिणींना व्हिडिओ मी बनवणार होती, पण मी म्हणजे माझंच ही झालं होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओच नाही काल बनवला. आणि अपूर्वा इतकीच शाळेत जाणार आहे, तू जेवण घे ना. कशी जेवली पोरगी? बघा केस दाखवतो तुम्हाला, तुटून निघाले ती पुरीचे केस. बघा काय बाई म्हणलं काय खरं, लेकराला किती लागलं बाई, लय लागलं भाऊ बहिणी. तिची येणे सोडून दाखवते की तुम्हाला दर गा पूर्वा 2 मिनिटं इकडे अलीकडे. केस तुटून निघाले इतकी पडली हो का इकडं, आता ही आतमध्ये ही झाले ते होईना बघा. असं झालं ते तुटून निघाले ते सारं केस तिज. हा टिंगूळ आले टिंगूळ दिसतय का, गोळा सुटलाय हाताला बी लागले काय, हाताला हित लागलंय. परत तिकडे बघू हित लागलंय. रात्री हळद घातली होती तरी मी तिला, परत पायाला बघू हित लागलंय. परत गुडघ्याला लावून ठेवलंय काय ना काय, इथं गुडघ्याला लागलंय पाणी झालं काय, ही कशाला बांधून ठेवलंय त्याला. अशी तरा झाली भाऊ बहिणीनो, काल काय सांगायचं तुम्हाला, हाय ती बरं हाय. म्हणून काल काय तुमच्या पुरण राहिले कस, आता ती तर होत तुम्हाला टेन्शन, काल मग व्हिडिओ नाही टाकला मी हो का, कशी केस झाली जणू कापून घेतल्यावाने तुटलेत केस. बर ती स्वतः नव्हती गाडीवर गेली, बापाच्या मागं गाडी बसली होती आहे ना, बापाच्या गाडी बसूनच गेली होती ती, बाप गेला मला सोडवायला शाळेत. ती काय ह्या टायमाला काल गेली होती शाळेत, आणि 10 वाजता तर म्हणजे तिथून गेलं की 2-3 किलोमीटर अंतरावर तर पडली ना, आपल्या घरापासून 2-3 किलोमीटर अंतरावर. अशी तर आहे भाऊ बहिणी नो, काय सांगायचं. आणि शिवण्याचं आता थंडी तर शिवण्याला आली, शिवण्याला बरं आहे, सकाळी मी दिलं होतं तापाचं औषध. आता अपूर्वा म्हणती माझा हात दुखतोय, ही तिच काय झालंय भाऊ बहिणी नो, तिचं पण आहे ना ती फ्रोजन शोल्डरचा तिला प्रॉब्लेम झालाय, खाली वाकून वाकून अभ्यास करून तिचा खांदे दुखत. काय काय दुखत ग, मान खांदे हात पाठ दुखते तिची सारखी, तिचं पण असं झालंय बघा. आणि डोकं बी दुखत, हा डोकं बी दुखत सारखी अशी करू बघू बघू. बघू दुखतय का डोळा, बरं डोळ्याला लय लागलं ना.
तिला इतका झप झपकूने मार बसला होता, तिला कळालं सुद्धा नाही की ती शाळेत गेली होती नि बेशुद्ध पुरगी. तशीच दवाखान्यात नेली बापाने आणि तिकडून इंजेक्शन ही गोळ्या, रात्री गोळ्या खाल्ल्या होत्या का? गोळ्या खाया लावल्या रात्री तिला, काल इंजेक्शन देऊन आणली. हो आ काय म्हणली? रावली ना आठ देऊन सकालवन आणि का चाललाय अभ्यास तिचा. आता दोन चार दिवस सुट्टी व्हाय सरांना सांगितलं, सरांना म्हणलं ती पडली, म्हणलं दोन चार दिवस काय शाळेत नाही लावायची. पुरी सांगतात ना मैत्रिणीने फोन करून अभ्यास काय काय सांगितलाय, मग करते अभ्यास गणिताचा. शिवन्या कुठली का? म्हणून बहिणीनो एक एक काय म्हणतात, एक झालं की एक डोक्याला ताप आहे, त्याच्यामुळं तुम्हाला सांगते कोणतं काय म्हणतात डोक्यात माया तर एवढी गणगण वाढली डोक्यात हो का, आता बायांचं झेंपराच्या हात शिलाय हुक करून द्यायच्या ती. तर एक लाडकी बहीण योजना म्हणून काय आलंय काय नो, दर महिन्याला पैसे भेटायचं, ती नाही केलं अजून, मी करावं लागल. आपल्याला मी 1500 रुपये महिना चालू होईल हक्काचा सतचा. ए अपूर्वा, अपूर्वाला शाळेत आता सोडाय नाही गेली अजून, जावं लागल. आज वातावरण बी बिघडलंय जरा, पावसाचं वातावरण झालंय, पाऊस. मग ती लागल्यामुळे आली ना चक्कर यायला. डायरेक्ट बेशुद्ध झाल्यावर कस काय कळल लागलंय म्हणून? दुपारपर्यंत सुद्धा इकडे घरी आणली तरी सुद्धा तुला समजत नव्हतं तू कुठं आहे कुठं नाही. आखाड पाळ्या श्रावण पाळ्या म्हणजे असं जरा वातावरण ही राहत. घसा राहिला का दुखायचा तुझा? दातफीत घासायचं ना? गेला ताप, औषध दिलं की ताप गेला. भरला का ग डबा? जरी तिथं बघ केस पिलो तायची किती तुटल्यात आपल्या बघ. चला मग भाव बहिणी अपूर्वाला पण शाळा सोडायची मला, घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. परत म्हणलं पूनमताई एकतर व्हिडिओ नाही टाकला की बहिणी वाट बघत बसतात, पूनमताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ नाही टाकला. तरी पण मी आता काल नाही टाकला, आज टाकते.
होत कोणतं कोणतं लोड घ्यावं असं होत, म्हणजे जरा ताण येतो डोक्यावर माझ्या, त्याच्यामुळं होतं कधी कधी. चला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.